भारतातील लाखो शेतकऱ्यांची नंबर 1 पसंद कमांडो टॉर्च इतर टॉर्चपेक्षा डबल रेंज जी आठशे मीटर पर्यंत तेजस्वी प्रकाश देते साईड लाईटसह चार तासांचा बॅटरी बॅकअप कमांडो टॉर्च भारतात फक्त एग्रो स्टारवर उपलब्ध नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड वगैरे आपल्या मराठी YouTube चॅनल आणि आज आपण एक आगळावेगळा विषय घेऊन आलोय तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मीठ शेतीबद्दल खूप काही ऐकलं असेल आणि खूप सारे लोक याबद्दल माहिती देतात परंतु याच्यामागचं लॉजिक काय किंवा याच्यामागचं शास्त्र काय आणि हे कितपत खरं आहे याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय आहेत आणि याचा वापर कशा पद्धतीनं होतो करतायत आणि फायदा होतो तर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहोत आणि पूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना विनंती असेल व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल आणि सगळी माहिती तुम्हाला प्रॉपरली मिळेल कारण आजपर्यंत या विषयावर कुणीही एवढं उघडकीस व्हिडिओ बनवलेले नाही आहेत आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर कांद्यावरसुद्धा मी वैयक्तिक दोन हजार सोळा सतरा या साली पूर्ण जे कांदा पीक का आहे तर हे मिठावर घेतलेलं आहे मुळात हा हा तो जो पिरियड होता तर तो खूप दुष्काळी पिरियड होता त्यावेळेस आणि पाण्याची अक्षरशः खूप कमतरता होते तर तेही अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती असेल व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यासोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा कारण हे दोन्ही पण गोष्टी आपल्याला फ्री आहेत आणि माहितीसुद्धा फ्रीच आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू रहा तर मीठ शेतीचा नक्की उगम काय किंवा आपल्याकडे याची ख्याती काय तर सगळ्यात पहिलं आपण इतिहासाचं जाणून घेऊ तर मेनर्ड मुरे तर हे एक सायंटिस्ट आहेत अमेरिकेचे की ज्यांनी मीठ शेती मीठ शेती म्हणण्यापेक्षा मीठ शेती नाही मीठ शेती तर आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे परंतु समुद्री जे न्यूट्रियंट्स मिळतात जसं की आपल्याकडे आता सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट मिळतं तसंच सिविड एक्स्ट्रॅक्टसारखे भारत सोडून इतर देशामध्ये ज्या देशामध्ये ऑर्गनिक सगळ्यात जास्त केलं जातं तर त्या देशामध्ये समुद्रापासून किंवा समुद्राच्या मटेरियलपासून खूप काही लिक्विड खतं बनवली जातात किंवा मिठासच्या जा पदार्थापासून खूप काही खतं बनवली जातात जे की आहे त्यांच्या शेतीसाठी ते उपयुक्त आहेत आणि विशेष म्हणजे ते पूर्णपणे ऑर्गनिक घेतात तर हा झाला त्या देशातला भाग की ज्या देशांमध्ये ऑर्गॅनिक केलं जातं आता आपल्या भारतामध्ये काय की आपल्याकडं फक्त रासायनिकलाच वाव मिळतो आणि फक्त शेतकऱ्यांचा कल रासायनिककडे आहे कारण असा गैरसमज आपल्या शेतकऱ्यांचा आहे की रासायनिकसारखं दुसरं सोल्युशन आपल्याला कशामध्येच मिळत नाही आणि रासायनिकला जो रिझल्ट आहे तो इतर खतं कोणतेही देत नाहीत तर मित्रांनो तुमचा जो हा गैरसमज आहे हा मी तुम्हाला फक्त चोवीस तासामध्ये तुमचा दूर करू शकतो परंतु आपण आपल्या व्हिडिओकडे कंटिन्यू करूयात तर रासायनिक सोडूनसुद्धा खूप जास्त खतं आहेत आणि त्याच खतापैकी आपल्याकडं एक दुसरी शेती फेमस आहे ती म्हणजे मीठ शेती तर मीठ शेतीमध्ये तुम्ही जर नाव ऐकलं तर सभाजीराव गायकवाड हे नाव तुमच्यासमोर येतं पारनेर तालुक्यातले सभाजीराव गायकवाड जवळपास माझ्या मते पंधरा वर्षापासून तरी करत असतील खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आत्तापर्यंत मी तरी असं ऐकलं नाही आहे की एखाद्या शेतकऱ्याची जमीन खराब झाली तर त्याची कारणंसुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर आपल्याकडं मीठ शेतीच का केली जाते किंवा याच्यावर दुसरं सोल्युशन नाही आहे का तर आपल्याकडे फक्त एक सोल्युशन आत्तापर्यंत आलं आहे आणि ते म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्राचे जे काही शेवाळ आहे किंवा जे काही गवत त्या समुद्रामध्ये येतं त्या गवतापासून बनवलेला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सिविड एक्स्ट्रॅक्ट तर फक्त एक सीवीड ॲक्स्ट्रॅक्ट आत्तापर्यंत आपल्या खताच्या कंपन्यावाल्यांनी हे शोधून काढले किंवा सायंटिस्टनी शोधून काढलं आहे पण याच्यावर जास्त काही शोध लागले नाहीत किंवा केले नाहीत किंवा त्याच्यावर कोणी जास्त विचार केला नाही कारण का तर रासायनिक खतांचाच खप एवढा आहे की दुसरे खतं करायची आपल्याला गरजच नाही आहे शेतकरी स्वतःहून बघतो की आम्हाला रासायनिक द्या तर इतर कोण कशाला शोधेल दुसरा पर्याय तर यामुळंसुद्धा म्हणजे आपण जो कल आपण स्वतःच वाढवतोय तो गरजेचा नाही आहे पण तरीसुद्धा आपण वाढवतो आहे म्हणून इतर खतांचा पर्याय आपल्याला अवेलेबल करून दिला जात नाही त्याच्यानंतर आता मीठ शेती ही बाहेरच्या देशामध्ये कशी केली जाते तर आपल्याकडे जसे कीटकनाशक वापरतात आपल्याकडे समजा एखाद्या मिरची पिकावर आहे किंवा वांगी पिकावर व्हायरस येतो तर आपण डायरेक्टली कीटकनाशक वापरतो बुरशीनाशक वापरतो चांगले चांगले महागडे परंतु हेच दुसऱ्या देशामध्ये काय करतात की त्यांनी जे प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहे मग ते समुद्राच्या पाण्यापासून असेल किंवा शेवळापासून असेल किंवा मीठ असेल तर यांचा वापर ते त्यांच्या पिकावर करतात आणि विशेष म्हणजे त्यान आपल्याला जो पीक आपल्याला आपल्या पिकावर जो व्हायरस आहे हा आपल्याला वर्षानुवर्षे वाढत वाढत वार् मिळतो परंतु त्यांच्या पिकावर जो व्हायरस आहे हा कमी कमी होत चालतो कारण का तर त्यांच्याकडं प्रॉपरली रिझल्ट आहे आपल्या पिकाला कोणते न्यूट्रिएंट पाहिजेत ते ते ओळखतात आणि आपल्याला मात्र ते ओळखता येत नाही आणि आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरून शेती करतो म्हणून आज आपण तोट्यात आहोत जी, तर आता मीठ शेतीचं प्रमाण किती वापरायला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला रिझल्ट मिळतो तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या पिकावर व्हायरस असेल मग उदाहरणार्थ आता वांगी घ्या किंवा टोमॅटो घ्या किंवा मिरची असेल तर अशा पिकावर आता ताकांडी तर हे एक सोल्युशन आहेच परंतु तरीसुद्धा मीठ शेतीमध्ये आपण कितपत हे वापरणं योग्य आहे आणि किती वापरलं पाहिजे आणि किती टाळलं पाहिजे तर सर्वसाधारण आपण एक दोन प्रयोग फक्त करायला पाहिजेत खूप जास्त प्रयोग करू नका कारण शेवटी मीठ आहे आणि प्रत्येक पिकावर या मिठाचं प्रमाण वेगवेगळं आहे जरी तुम्हाला कोणी सांगत असेल की ह्या पिकावर तुम्ही एवढं वापरा एका एकरसाठी एवढं वापरा तर मुळात पिकांच्यानुसार किंवा पिकाच्या अवस्थेनुसार किंवा पिकांच्या कि प्रकारानुसार त्याचं आपण प्रमाण ठरवायचं असतं कमीत कमी प्रमाण हे आपल्याला वापरायचं आहे खूप जास्त प्रमाणात जर वापरलं तर त्याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मिरचीसारख्या पिकावर जर आपल्याला स्प्रे करायचं असेल तर सर्वसाधारणतः जे मीठ आहे म्हणजेच मीठ तर या मीठाचा फारदर तुम्ही पन्नास ग्रॅमपर्यंत वापर करा पन्नास ते पंच्याहत्तर ग्रॅमपर्यंत एका पंपासाठी व्हायरस असेल तर आणि हा वापर तुम्ही त्यावेळेस करा की ज्यावेळेस ज्या जाविले वेळेमध्ये तुम्ही कोणतंही रासायनिक को वापरलेला नाही कारण पहा आपण ज्या ज्या वेळेस आपल्या पिकांवर व्हायरस येतो आणि आपण रासायनिक वापरतो तर अशा वेळेस तो व्हायरस जो आहे तर तो कमी होण्याऐवजी तो वाढत चालतो आणि इथेच आपली चूक होते की आपण फक्त रासायनिकच मारतो रासायनिकच्या ऐवजी जर तिथं आपण एखादा जैविक स्प्रे मारला किंवा एक जैविक एक नैसर्गिक एखादा मीठ शेतीमधला आणि एखादाच रासायनिक तर या परिस्थितीमध्ये सुद्धा आपला जो व्हायरस आहे तर हा कंट्रोल होऊ शकतो परंतु आपण फक्त तेच तेच डोस सर्क्युलेशन करतो याच्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर इतर पिकांसाठी आता जे क कांदा मिठाचं जे प्रमाण आहे तर हे किती वापरायला पाहिजे आता सर्वसाधारण जर तुमचं कांदा पीक असेल तर आता मी कांदा पिकासाठी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने समजा वीस दिवसाच्या अंतराने सर्वसाधारण एका एकरसाठी पंधरा ही मीठ वापरले प्रत्येक पाण्याच्या अगोदर मी ते फेकलं आणि त्याच्यानंतर पाणी दिलं तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो कांदा पिकासाठी किंवा कांद्याची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पाहून तिथं तुम्हाला लगेच व्हिडिओ पण मिळतील किंवा कांदा पिकावर मिठाचा वापर हे फक्त युट्यूबला सर्च करा तुम्हाला माझ्या ग्रीन गुडागिरी चॅनलच्या सगळे व्हिडिओ तिथं पाहायला मिळतील आणि वैयक्तिक हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी काही कोणाच्या फेकत नाही किंवा बाता मारत नाही वैयक्तिक माझा अनुभव आहे आणि मी तुम तुमच्यासाठी शेअर करतो आहे हा व्हिडिओ याच्यासाठीच घेऊन आलो आहे की मी खूप काही रिसर्च यावर केला परत याच्यावर आणखी काही व्हिडिओज पाहिल्या तर असं लक्षात आलं की आपल्याकडं फक्त पर्याय नाही म्हणून मीठ शेती करतायत परंतु याच्यावर एवढे पर्याय अवेलेबल आहेत इतर देशामध्ये प्रत्येक पिकांसाठी त्यांच्याकडं त्यांनी प्रॉपर न्यूट्रियंट्स असणारे टॉनिक तयार केलेत खतं तयार केलेत आणि तेही समुद्रापासून तर हे आपल्याकडे येईपर्यंत वेळ लागेल किंवा शेतकऱ्यांनी जर यावर विचार केला किंवा आणखी काही रिसर्च केला तर त्यांना ज्या ऑनलाईन आपल्या वेबसाईट असतात फ्लिपकार्टसारख्या किंवा ॲमेझॉनसारख्या तर अशा वेबसाईट्सवरून आपण ते खतं मागवू शकतो त्याचा वापर हे आपल्याला करणं चांगलंच राहील तर आपला जो वापर करायचा आहे सर्वसाधारण एका एकरसाठी पंधरा किलो फक्त एवढंच वापरायचं तेही फेक पद्धतीने जसं आपण दाणेदार खतं फेकतो त्या पद्धतीनं आणि याचा खूप जास्त वापर करायचा नाही आहे तर माझं हे वैयक्तिक हे सांगणं असेल की तुम्ही जर कांदा पीक घेत असाल तर फक्त एकाच पिकाला तुम्ही वापरा कंटिन्युअसली वर्षातून पाच सहा आठ दहा महिने वापरू नका फक्त चार महिन्याचं चा जी पीक आहे त्याच एकाच पिकाला वापर करा कारण काय तर मी फक्त एकाच पिकासाठी वापरलं आहे एका वर्षात त्याच्यानंतर मी परत कांदा पिकाला वापरलं नाही कारण माझ्याकडं नंतर सगळा फळबाग झालेला होता आणि ॲवेलेबल जमीन नसल्यामुळं मी ते वापरलं नाही परंतु हो याचे रिझल्ट्स एवढे छान मिळालेत की मला इतर खतांची गरज पडली नाही आणि कीटकनाशक बुरशीनाशकांची पण खूप जास्त गरज पडली नाही तर आता याचे जे मला फायदे मिळाले ते पहा तर या पिकांवर मला थ्रिप्सचा अटॅक जो आहे तर खूप कमी प्रमाणात म्हणजे अगदी म्हणलंस तर पाच ते दहा टक्क्यापर्यंतच आढळला खूप जास्त नाही आणि ज्या पिकांवर याचा थ्रिप्सचा अटॅक झाला तर तिथंही ते थ्रिप्स जास्त दिवस टिकू शकले नाही कारण झाडचं एवढं सशक्त होतं की तिथं ती पा असे काही करू शकत नव्हती किंवा थ्रिप्स काही करू शकत नव्हते तर अशावेळेस फक्त एक आपला सर्वसाधारण कीटकनाशक सर्वसाधारण बुरशीनाशक स्प्रे घेतला आणि सगळ्या समस्या मिटल्या तर आता पाणी कमी पडल्यामुळं पाण्याची खूप मोठी अडचण होती कारण दोन हजार सोळा सतराला तिकडं आमच्या प नगर भागामध्ये पाथर्डी तालुक्यात पाऊस हा बरोबर होता मग आता अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तर पाण्यासोबत मी काय केलं की पाणी देण्या अगोदर अगोदर मीठ फेकलं त्यासोबत रासायनिक खतंही थोडेफार मिक्स केले जिथं दोन गोणे द्यायच्या तिथं फार तर मी तीस ते पस्तीस किलोपर्यंतचा वापर केला आणि बाकी पंधरा किलो मीठ वापरलं तर त्याचा रिझल्ट मला असा मिळाला की पाण्याची जी काही ओलावा तयार होतं तर तो ओलावा कांद्याची जी मुळं आहेत तर, जी। जी तर ती धरून ठेवायची जी कांद्याची मुळं आहेत तर ती सर्वसाधारण अडीच ते तीन इंचापर्यंत म्हणजे आपली ही जे एक बोट आहे तर या बोटा एवढी त्याची मुळं होत झाली होती त्याच्यानंतर त्या कांद्याचं जे टर्पल आहे तर एक टर्पल मात्र वरच्यावर यायचं आणि त्याचा कलर इतका भयंकर लाल होता की तुम्ही कलर पाहून तुम्ही असं म्हणाल की वा काय चाका की कांद्याला आणि त्याच्यानंतर दुसरा जे आपल्याला काही अजून रिझल्ट पाहायला मिळाले तर ते असे की त्या कांद्याची पात एवढी हिरवी झाली होती की कांदा उपटल्यानंतर पण तीन दिवसानंतर ती हिरवीच होती वाळायला त्याला वेळ लागला परंतु जर ही पात जर एवढी हिरवी असेल तर तुम्ही विचार करू शकता की त्याचा वाढीवर किती परिणाम होऊ शकतो किंवा झालेला असेल तर मला जो त्यावेळी कांदा मिळाला हा कमीत कमी दोनशे पंचवीस ग्रॅम जास्तीत जास्त पाचशे तीस ग्रॅमपर्यंत कांदा त्यावेळी मिळाला आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खूप साऱ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होते की हा नाशिक नाही हा रांगडा कांदा आहे कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये मा सुद्धा खूप सारे शेतकरी रांगड्या कांद्याची लागवड करतात म्हणजे गावरान कांदा आणि तो कांदासुद्धा आपला जवळपास या साईजचा होतो म्हणजे पाचशे पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंतचा कांदा तर असा कांदा मला त्यावेळी मिळाला होता म्हणजेच याचे जे रिझल्ट मला मिळाले हे खूप पॉझिटिव्ह आणि खूप चांगली मिळाली तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचे हे पण प्रश्न असतील तर मी काही तुमच्या अडचणी असतील त्या दूर करतो थोडक्यात तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की रासायनिक खत किती वापरायचं आणि मीठ किती वापरायचं आहे तर एका एकरसाठी मीठ फक्त पंधराच किलो वापरायचं आहे तुम्ही रासायनिक खत कितीही वापरा परंतु माझा प्रामाणिकपणे सल्ला असेल तुम्हाला जर रासायनिक खत वापरायचं असेल तर एक दहा सव्वीस सव्वीसची एकरी एक गुणी आणि पंधरा किलो मीठ याच्या पलीकडे तुम्ही काहीही वापरू नका आणि काही वापरण्याची गरज पण पडत नाही आणि आज शेतकरी अशा परिस्थितीमध्ये आला आहे की खत कितीही वापरायला तयार आहे खर्च कितीही करायला तयार आहे परंतु जी रिॲलिटी आहे ती मान्य करायला तयार नाही आहे तर आपल्या पिकाला फक्त गरज आहे सत्तर दिलुशे दिलुशे ते पंच्याहत्तर किलो नत्रस्फुरत पालाची आणि आपण तिथे फेकतोय दीडशे दीडशे किलो याच्यामुळं काय होतंय की जो जेवढा जमिनीला पाहिजे तेवढा तोही फार कमी कमी प्रमाणात मिळतो कारण आपल्या जमिनीमध्ये जेवणू नयेत आणि जो एक्स्ट्रा टाकतोय तो, तो पाण्यात जातो आहे म्हणजेच काय तर आपण टाकलेल्या खतांचा काहीही फायदा होत नाही तर फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येक खतांची जोड द्यावी लागेल काही खतं नैसर्गिक खतं जे आपण बनवलेत किंवा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेत ते वापरा काही सेंद्रिय वापरा काही जैविक वापरा काही शेतीसारखे वापरा आणि काही प्रमाणात रासायनिक वापरा प्रत्येक खतांचा वापर एक दहा ते वीस टक्क्यापर्यंत प्रमाण करा तुमचा जो खर्च आहे तो एकदा पहा आज जर तुम्हाला पस्तीस हजार रुपये तुमच्या फक्त एका कांदा पिकाला जर खतांचा येत असेल तर निश्चितपणे तुम्ही जर सगळ्या खतांचं मिश्रण केलं तर तुम्हाला जो खर्च आहे तो फार तर एक पाच ते आठ हजार रुपयेपर्यंत तो खर्च येईल तर या व्हिडिओचा नक्की एकदा विचार करा आणि सांगायचं एवढंच असेल की अति जास्त मीठ वापरू नका याचे दुष्परिणामसुद्धा पाहायला मिळतील तर आता हे दुष्परिणाम पण काय मिळतील आपण हे पण पाहूयात तर आता सगळ्यात पहिली गोष्ट पी एच जमिनीचा जो पी एच आहे हजार तुम्ही कंटिन्युअसली मीठ वापरत राहिले खूप जास्त प्रमाणात वापरलं तर पी एच वाढू शकतो जो आपल्या जमिनीसाठी अजिबात चांगला नाही पी एच वाढला तर जमिनीच्या उत्पादनावर फरक पडेल कार्बन जी लेवल आहे तर ही उतरेल तर हे पण समजून घ्या कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती आपल्या जमिनीसाठी चांगली आहे नाहीतर ती खूप वाईट आहे तर याचे दु दुसरे दुष्परिणाम म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जीवनवर राहणार नाहीत कारण आज पहा आपण जर युरिया किंवा मीठ हे जर आपल्या गांडुळावर टाकलं तर मारतात। ते मारतात म्हणून मी सांगतोय की आपल्याला जे प्रमाण वापरायचं आहे फक्त पंधरा किलो एवढंच वापरायचं आहे आता काही शेतकरी अटील असतात लगेच विचारतात एकरी वीस किलो वापरू का एकरी पन्नास किलो वापरू का बाबांनो जेवढं सांगितलं आहे तेवढंच वापरा कारण मी तेवढं वापरलं आहे आणि त्याचे मला काहीही साईड इफेक्ट मिळाले नाहीत म्हणून मी तुम्हाला ते सांगतो आहे तर आता माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की याचा वापर कसा होता याचा उगम काय आहे याचे इतर देशामध्ये परिस्थिती काय तर इतर देशातलासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला तिथं पाहायला देतो आहे तर त्याचीही लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ते एकदा नक्की पहा ते लोक कशी करतात शेती काय करत आहेत आणि आपण आपल्या देशात आपण कुठं चाललो आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर विनंती असेल की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा कारण खूप जास्त शेतकऱ्यांना हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सोबत मीठ शेतीचा पुन्हा एकदा विचारपूर्वकच वापर करा खूप जास्त अतिवापर टाळा फक्त मीठ शेतीचंच नाही तर रासायनिक खतांचासुद्धा अतिवापर टाळाच तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद